आज खूप दिवसांनी गोदाकांच्या हातचं जेवण जेवलं. उद्यापासून तुमच्या हातचं खायचं. लई दिवस झालं तुमच्या हातचं काहीच खाल्लं नाही बघा. थांबा, मी बाहेर जाते. कशाला थांबा की? झाली कापड बदलत. अहो, याची खरच काही गरज आहे का? म्हणजे? म्हणजे तुम्ही खाली झोपायलाच हवं का? लई कटा आले हो, झोपायला तर पाहिजेच की. मग बेडवर झोपा ना. तुम्ही अजूनही घाबरता का मला? नाही तसं काही नाही, पण बिन जाऊ देत ना. तुम्ही आजपासून बेडवरच झोपत जा. तुम्हाला असं खालती झोपलेलं बघून मलाच वाईट वाटत राहत. तुम्हाला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही ठरवलंय. इतके जवळ आहोत आपण, तरी दूर दूर असल्यासारखंच वाटतंय. ह्यापेक्षा तो रस्त्यातला क्षण जास्त जवळचा वाटत होता. चुकून झालं होतं की मनापासून? मनापासून. चांदनी चांदव्यावर बाळली.
माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुरक्षित आणि शांत जागा आहे. तुमचीच आहे. असेच राहूयात ना जन्मभर. एक जन्म नाही, 700 जन्म असेच राह. अहो उठा, सकाळ झाली. अहो उठा, सकाळ झाली आहे. झोपू द्या. मी 4 दिवस काय माहेरी गेले, लगेच तुम्ही एवढा कंटाळा करायला लागला. उठा बरं. अहो नाही, उलट तुम्ही नव्हतं तर 4 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझा. लय झोप बाकी. बेरीज वजा बाकी नंतर करा, आधी उठा आणि आवरायला लागा. झोपू द्या. पाहिजे तर तुम्ही बी झोपा. लय लवकर उठून आवरता बघा तुम्ही. झोपा तुम्ही. नको, चला उठा तुम्ही पण. सगळी भीती गेली आहे वाटत आता तुमची. असं नाही चालणार, सोडा ना. उठा आणि आवरा पटकन. उठा उठा. तुम्ही शाळेला सुट्टी मारा, मी कामाला दांडी मारतो. एक दिवसानं काय बी बिघडत नाही. मी जर का गेले नाही ना तर तुमचे छोटे दोस्त बिघडतील, आणि तुम्ही गेला नाही तर साहेबराव आणि बरकतजी. त्यामुळे आपल्याला जायलाच हवं. उठा आवरा. माझ तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे. काय कस जमलं तुम्हाला हे? मनात आणलं तर राणा काय बी करू शकते. राणाचा बाणाच आहे तसा. सांगा ना कस लिहिलं पत्र. या बसा, सांगतो. सगळ्यात आधी मी पत्र लिहायचं ठरवलं. मग त्यात काय लिहायचं ते ठरवलं. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे हे 5 शब्द ठरवलं. आणि मग ते शब्द उडकत फिरलो. पहिला शब्द वहिनींकडनं गावला. यात लग्नाचं असं कुठं लिहिलंय हे लग्नाच. दुसरा शब्द हा, तुम्ही त्या दिवशी नाही का मला ते रस्त्यात पिक्चरचं पोस्टर फाडताना बघितलं. त्यात दुसरा शब्द गावला. हे फाटलेलं आहे ना ते प्रेम नाही. हे बघा ते प्रेम. हे काय करताय? 2.5 शब्द आपल्या पहिल्यांदा नाही दिलं. भारत माझा देश आहे. हे बघ, थांब थांब. यात आहे कुठे? हा बघ. हे यात माझे कुठे? हे बघितलेले. हे काय अन उरलेला 1/2 शब्द तो चाच्या टपरीवर गावला. ते चावर कुठे लिहिले दाखव. हे बघ, चावर. मग ते समज घेऊन मी दुकानात गेलो, कागद घेतला आणि गिरवून काढलं. बापरे,
एवढं सगळं केलं तुम्ही? हा मग आता तुमचा रागच एवढा मोठा होता तर काय करणार? पण असं कॉपी करणं चांगलं नाही. नाईलाज होता, मग काय करणार मी? मग शिकायचं ना त्यासाठी. तुम्ही आजपासूनच शिकायला सुरुवात कर. तुम्ही माझ्या बरोबर शाळेत या, तिथे मी तुम्हाला माराखडी लिहून देते. मग तुम्ही ती शेतावर बसून गिरवा आणि संध्याकाळी आल्यावर मला दाखवा. मग मी ठरवीन तुम्हाला अजून काय शिकवायचं ते. हो तुम्ही धारदार सुटलातच की. हो मग आता तुम्ही धारदार शिकायला लागा. खरंच गरज आहे काय? हो मग गरज आहे म्हणूनच तर तुम्हाला सांगते ना. अजिबात मागे हटायचं नाही, शिकायचं म्हणजे शिकायचं. चला चला आवरा आणि अंघोळीला जा पटकन. चला तुमची शाळा म्हणलं का नाही राणा भाऊजी की काय ना काहीतरी होतच असतंय बघा. काय झालं हे? काय तुम्ही बोलतच बसलात की? तुम्हाला शाळेत जायचं ना? उगाच विषय टाळू नका. आजपासूनच शिकायला सुरुवात करायची म्हणजे करायची. चला उठा अंघोळीला जा. जा 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 लवकर जा जा. साहेबराव अंजलीबाईंनी वाटते की मी शिकावं. मला बिलाही वाटते रे की त्यांच्या मनासारखं करावं, पण कसं करायचं तूच सांग. वय रे मला बी त्यांचं मन मोडू वाटत नाही. मी शिकायला गेलो आणि त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर अडकीत त्यात सुपारी अडकती अशी आलत झाली माझी. राणा भाऊजी अहो आपल्या माणसाच्या ख्याली खुशालीसाठी थोडा वाईटपणा घेतला तर कुठं बिघडलं बरं? उलट तो चांगुलपणासाठीच असतो या बघा. आता हे अंजलीबाईंनी कसं सांगायचं? सांगू बी नका सा. नाही म्हणजे कसं आहे राणा भाऊजी, जाऊबाई एकतर लई शिकलेला आहेत बघा, या असल्या गोष्टींना फार थातुरमातुरच करून टाकत्याल त्या. लई शिकलेल्या माणसांचा का नाही असल्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. ते तर आहे, आपण नाही सांगितलं तर त्यांचं मन दुखावणार की. ते परवडलं एक टाइम. आता तुम्हीच ठरवा, मन महत्वाचं आहे का त्यांचा जीव महत्वाचा आहे बरं? एकतर आमच्या सासूबाईंच्या टायमाला बी तुम्ही मन सांभाळायला गेलात त्यांचं आणि हे असं झालं. हे बघा राणा भाऊजी आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आता परत तशी चूक करू नका सा. काय होईल, 4 दिवस रुसत्याल, वाईट वाटेल त्यासनी 8 दिवस. पण जर तुमसनी जाऊबाईंच्या जीवाची काळजी असेल तर परत काय शाळेकडे फिरकू नका सा. पण त्यासनी राग गेल त्याचं काय? आता तुम्ही ठरवा, राग महत्वाचा का त्यांचा जीव महत्वाचा ते. तुम्ही आवरा पटापटा, तवर आम्ही तुमच्या नाश्त्याचं बघतो. या घरात समधी कामं आम्हासनीच बघावी लागणार आहेत. आलो काय मग आज लयच खुशीत दिसल्या थोरल्या वहिनी साहेबांची स्वारी. काय झालं? काही नाही असंच आपलं. अव असंच काय ते आम्हाला बी कळू दे की आपलं. बरं बरं तुम्हाला तर सांगायचंच नसलं तर राहू दे बाई. नाही नाही असं काही नाही आहे. मग कस राधे तुझं काम तू नीट कर. तिला कशाला पिडायला लागलीस?
नवरा बायकोचं असतंय काय काय तरी. भांडण झालं की जास्त जवळ येतात. आता समज तुला सांगत बसल माहिती. गुडाक्का, आजकाल यांच्यात फार बदल झालाय. कसला बदल? नाही तसं सांगता नाही येणार, पण असं आपल्याला जाणवत ना. चांगला का वाईट? चांगला. चांगला कळतोय, पर बदल काय झालेल तो कळत नाही. वय म्हणजे? राहू दे, तुला सांगायचं नसेल तर राहू दे, पर रानात चांगला बदल झालाय हे लई चांगलं झालं. बघ, आजपासून रोज हे मला शाळेत सोडायला येणार आहे, आणि आजपासून शिकायला सुरुवात करणार आहे म्हटले. वा, म्हणजे चांगलाच बदल झालाय म्हणायचा की? हो, आता हे मला शाळेत सोडायला येतील, मग मी त्यांना बाराखडी दे. शेतावर बसून ते गिरवीन म्हटलेत. त्यात हसण्यासारखं काय आहे? मी राणे त्यांना नाही हसले, माझं मनच हसू आलं. हा, पैसा उठले असतील, मी आता बघून येते. हा अंजली, लई भारी काम केलंस बघ तू. आता जरा राणाला नीट शिकू. हो, पण त्यांनी शिकायला हवं. अहो, आता तुमच्यासारखी मास्तरीणबाई मिळाल्यावर हसत हसत शिकणार बघा राणादा. तुझ्या तोंडात साखर बघ राधे. अंजली, राणाला एकदम भारी शिकवी बघ. माझ्या राणाच्या शिकण्यात कुणाचं बी इग्न नको. तायसाब, तायसाब, आवो खाली काय घडलं तुम्हाला माहितीये काय? सांगू काय? माहिती की तुझा राणादा शिकाय तयार झाला. आता ठोकळा खुश, मास्तरडी खुश, आणि घरातले समदे तर टाळ्या वाजवत वाजवत कौतुक करायलेत. समद माहिती आमासनी. थायसाब, तुम्हासनी कसं काय माहिती हो? तुम्ही बी चोरून ऐकतासा काय? चोरून ऐकायची काय बी गरज नाही, आणि तुझी तर त्याहून नाही. समद कळतंय आम्हाला. कसं काय? कसंय चंदे, आमचा वरचा मजला तुझ्यासारखा रिकामा नाही का? नाही हवं ताईसाब, एवढं समद माहिती असून बी तुम्ही नटानटी काय करत बसलाय सा. हवं ताईसाब, तुमचं तोंड काळं व्हायची येळ आली तरी बी नटणं काय सोडत नाही सा. बघा, ओबाड काळं आमचं नाही, त्या मास्तरडीचं होणार आहे. हवं पर ताईसाब, त्यो राणादान ती म्हातारी आपल्या आयुष्यात असल्यावर काय जमल असं वाटत नाही. बघा, त्यो ठोकळा ऐकणाऱ्यातलाय ग, पण या ढिगाऱ्याचं मात्र काय तर केलं पाहिजे आता. ढिगारा? तुझी ती म्हातारी लई टिव टिव करायला लागली आहे बघ आजकाल. तिचीच फूस आहे त्या मास्तरडीला आणि तुझ्या राणादाला. वय ताईसाब, त्या म्हातारीचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे बघा. ते बी तुम्ही करशील बी. पर त्यो राणाद शिकाय निघालाय त्याच काय? नाही जाणार. आवड निघालाय असं काय म्हणताय सा? नाही जाणार. नाही जाणार. त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्या आमासनी चांगलं माहिती. कसा? त्या ठोकळ्याच्या मनातनं गेलेलं भ्या परत पेरणार, मग त्यो शिकायला परत नाही म्हणणार, मग ती मास्तरडी त्याच्यावर परत रुसणार, मग त्या दोघांमध्ये भांडणं होणार, आणि मग शेवटाला ती मास्तरडी परत तिच्या झोपड्यात जाणार. वा ताईसाब, लय भारी प्लॅनिंग केले सा बघा तुम्ही. पण त्याची सुरुवात कशी करणार? आणि ते राणादाच्या मनातनं गेलेलं भ्या परत कसं पेरणार? तुला सापशिडीचा खेळ माहितीये काय चंदे? वय माहिती की. आता आम्ही असा डाव खेळणार कि यो ठोकळा सापाच्या तोंडात जाऊन परत पहिल्या जागी, आणि आम्ही मात्र शिडी चढून डायरेक्ट वरच्या घरात.